अमरावती जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं हे अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयानं प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठानं 8 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत 4 आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला नवनीत कौर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयानं नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र बनावट घोषित केलं होतं. यासह हायकोर्टाच्या आदेशामुळे नवनीत कौर राणा यांचं सदस्यत्व धोक्यात आलं होतं. 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. अमरावतीमध्ये राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विविध विकास कार्यांचं नुकतंच भूमिपूजन करण्यात आलं. यामध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे निवडणुकीतील महत्वपूर्ण साधनं असलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचं स्वतंत्र गोदामाच्या उभारणीचं भूमिपूजन, गर्ल्स हायस्कूल परिसरात महिला आणि बालविकास भवनाचं भूमिपूजन तसंच सायन्स कोअर मैदानावर सायंटिफिक पार्कचं भूमिपूजन यांचा समावेश होता. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास मंडळातर्फे आदिवासी महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या विपणनासाठी मेळघाट हाट प्रकल्प आकारास येत आहे. त्या अनुषंगानं या नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच झाली. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन आणि परिपूर्ण नियोजन करावं असं आवाहन ठाकूर यांनी यावेळी केलं. कृषी विभाग, आत्मा आणि श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी आणि महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात झाली, त्याचं उद्घाटनही त्यांनी केलं. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या कौशल्य विकास आणि विक्री केंद्राचा शुभारंभही ठाकूर यांच्या हस्ते नुकताच झाला. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेचं बळकटीकरण होणं आवश्यक आहे. त्यामुळे उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी कार्यवाही गतीनं राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाईल. या अंतर्गत ग्रामीण आरोग्य यंत्रणेचं सर्व सुविधायुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य दिला जाईल असं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी बेनोडा इथं सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्य करतात. कोरोना साथीच्या काळात जोखीम पत्करून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि आताही पार पाडत आहे. त्यामुळे पोलीस दलाचं अधिक बळकटीकरण करण्याबरोबरच नानाविध दर्जेदार सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे असं प्रतिपादन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा इथं केलं. जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे चिखलदरा इथल्या हिरेकन पॉईंट इथं उभारण्यात आलेल्या पोलीस विश्रामगृहाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. गरीब, वंचित तसंच गरजू ग्रामीण नागरिकांना सहज साध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात अनेक कार्यक्रम राबवले जातात. तथापि जिल्हा यंत्रणेकडून त्यांची चांगली अंमलबजावणी होत नसल्याचं निदर्शनास आलंय. अभियानातील अनेक कामांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. या सर्व बाबींची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. अमरावती जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय, शासकीय उद्योग प्रशिक्षण संस्था आणि मूलभूत प्रशिक्षण आणि अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील 75 ITI आणि MCVC उत्तीर्ण युवकांची निवड झाली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातून विशेष बसद्वारे निवड झालेले विद्यार्थी कंपनीत रुजू होण्यासाठी रांजणगावला रवाना झाले. घातखेड कृषी विज्ञान केंद्र, महिला आणि बालविकास प्रकल्प अमरावती आणि चांदूर बाजार यांच्यातर्फे सेंद्रिय पद्धतीनं पोषण परसबाग निर्मिती आणि व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आलं. या वेबिनारमध्ये अमरावती आणि चांदूर बाजार तालुक्यातील 60 अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. घातखेड कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विशेषज्ञ डॉ प्रणिता कडू यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलं. याबरोबरच अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. नमस्कार.
आताच आपण ऐकत होतात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे, वाचक स्वर हेमांगी कुलकर्णी यांचा होता. वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.